उपमुख्यमंत्री महोदय सध्या गेले 6 महिने मी बघतोय राज्याच्या मुख्यमंत्र्यांना कुठल्याही घोषणा करण्याचा अधिकार आहे त्याबद्दल दुमत असायचं काही कारण नाही परंतु सहसा कोणी मुख्यमंत्री असले तर अर्थमंत्र्यांशी चर्चा विनिमय करतात वित्त विभाग असेल नियोजन विभाग असेल की कुठली घोषणा केली तर ती मला प्रत्यक्षात कृतीमध्ये आणता येईल त्याला मला आर्थिक तरतूद करता येईल याबद्दलचा साधारण साधक बाधक विचार त्या ठिकाणी केला जातो परंतु गेल्या 6 महिन्यांमध्ये काही आपल्या मंत्रिमंडळातले मंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी पण केलेल्या घोषणा तुमची खरंच तुमच्या सद्विवेक बुद्धीला स्मरून सांगा की अजित पवार तुम्ही काही म्हटला तर मी कुणाच्या बापाचं ऐकणार नाही परवाच ऐकलंय मी तुमच्या बापाचं कुणाचं ऐकणार नाही काल आणि मी सगळ्याच्या सगळ्या ह्या योजना ह्या वर्षाअखेर पूर्ण करून देणार हे मला जेवढ्या घोषणा झाल्या तेवढं सांगा मी म्हणेल ते तुमचं ऐकेन मला माहितीये की तुम्ही हे करूच शकत नाही तुमच्याही अंतर्मनाला ते चांगलं माहितीये फक्त तुम्ही बोलून दाखवत नाही त्याच्यामध्ये काही विचारलं तर तुमची नेहमीची स्माईल तुम्ही करता आणि त्या ठिकाणी वेळ मारून नेता किंवा फार तर असे हात जोडता की कुणाला काय समजायचंय ते समजा अशा पद्धतीनं तुमचं कामकाज चाललेलं आहे